अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ समस्त वारकरी संप्रदाय व आध्यात्मिक आघाडी जामनेर तालुका महाराज मंडळ यांच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले। कारण असं एक निवेदन देण्या लागतं की जे वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन गुरुचरित्रामध्ये आहे, जे वर्णन शास्त्रामध्ये साधू संतांविषयी म्हणून वर्णन केलेलं आहे, ते वर्णन जर आमचे कीर्तनकार आपणकार समाज जागृतीसाठी करत असाल, त्याचा जर वेगळा समाजात लोकांनी अर्थ काढत असाल, हे चुकीचं धोरण आहे। आमच्या चुकीच्या धोरणानं, चुकीच्या नीतीनं, चुकीच्या विचारानंच आमचे हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। आम्ही समस्त वारकरी संप्रदाय त्याचा निषेध करतो आणि आवाहन करतो की तुम्हाला आमच्या वारकरी संप्रदायाची, आमच्या धर्माचीच त्या ठिकाणी धर्माचीच कथा कीर्तनकार साधू दिसतात का? तर काय फार होतं, हे काही शासनाचं म्हणा किंवा राजकारण लोकांचं षडयंत्र तर नाही, हा विचार त्या ठिकाणी करावा लागतो। दुसरा महत्त्वाचा विचार, येणारी आषाढी एकादशी, येणारी गुरुपौर्णिमा आम्हाला सर्व वारकऱ्यांना गावोगावी सोशल डिस्टन्समध्ये साजरी करू द्यावी, असा समस्त वारकऱ्यांचा त्या ठिकाणी आवाज आहे। तो आवाज घेऊन आम्ही आज तुमच्यापर्यंत आलो, तहसीलदार साहेबापर्यंत आलो अशी विनंती करतो। जय, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।